तू ज्या पक्षासाठी मनसेसाठी काम करतोस किंवा तू त्याचा नेता आहेस कार्यकर्ता आहेस, पण तुझ्या पक्षाचे नेतृत्वसुद्धा कलाप्रेमी आहेत. राज ठाकरे हे कलाप्रेमी आहेत. सिनेमा, नाटक, संगीत या सगळ्यांचा त्यांना ते आस्वाद घेतात, स्वतः त्याच्यामध्ये फार जातीने लक्ष घालतात. तू वेबसिरीज करणार किंवा तू सिनेमा करणार तेव्हा तू राज ठाकरेंचा सल्ला घेणारच किंवा राज ठाकरेंशी बोलणारच हे आलंच ओघानं. या सिरीजचं आम्ही नाव ऐकलं की आधी वेगळं होतं. राज ठाकरेंनी काही तुला याच्याबद्दल सूचना केल्या का किंवा काही तुमचं बोलणं आलं? कारण हे लोकांना ऐकायला खूप आवडेल की एक कलाप्रेमी माणूस दुसऱ्या कलाप्रेमी माणसाला काय सांग. माझं भाग्य आहे की मी अशा एका माणसाकडे काम करतो किंवा त्यांच्याकरता काम करतो, त्यांच्या पक्षात काम करतो की ज्याला कला आर्ट समजतं. आणि ऑफकोर्स मी कुठलंही काम करताना आधी साहेबांना सांगतोच, आणि याचं नाव आधी रांड बाजार होतं. आणि ते काही उगाच सनसनीखेज करायचं किंवा अशातला अजिबात तुला तर मी माहिती आहे. माझं मला ही जेव्हा स्टोरी सुचली तेव्हा माझं पहिलं एक्सप्रेशन ते होतं. आणि जेव्हा रांड बाजार अगदी हल्ली म्हणजे अगदी शेवटपर्यंत ते आम्ही नाव हे करत होतो, ऑफकोर्स राजसाहेबांना सांगितलं. राजसाहेब कसं एक कलाप्रेमी तर आहेत, माझ्यावर प्रेम पण आहे ना त्यांचं. ते त्यांनी सगळीकडेच ही चर्चा आम्ही ट्रायआउट करत होतो की ठेवायचं नाव का नाही ठेवायचं. पण जेव्हा म्हणजे साहेबसुद्धा अगदी म्हणले की काय होईल की नावामुळे ना प्रेक्षक थोडे वाचकतील, महिला प्रेक्षक एकमेकांना कसं सांगतील, तर तू मी त्यांच्याशी डिस्कस केलं, इतर अक्षय आणि बाकी सगळं प्लॅनेटवाल्यांशी पण केलं, मार्केटिंग टीमशी केलं. आणि मला असं वाटलं की उगाच अनाठाई आग्रह करून प्रेक्षक दुसरीकडे त्याचं मन वळवण्यापेक्षा आपली सशक्त सिरीज आहे, आपण हरकत नाही. आणि रान त्याचं जंगल का कानून चलता यहाँ पे, या अर्थाने ते रान बाजार झालं.